नमस्कार आपण पाहत आहात शौर्य मराठी माजी मंत्री आमदार गिरीश महाजन यांना कोरोनाची लागण झाली असून आपल्या संपर्कात आलेल्यांनी चाचणी करून घ्यावी असे आवाहन त्यांनी केले आहे तर माजी मंत्री एकनाथराव खडसे यांनी महाजनांवर मोक्का लावण्याची प्रक्रिया सुरू झाल्याने त्यांना कोरोना तर झाला नाही ना असा प्रश्न उपस्थित केला आमदार गिरीश महाजन हे गेल्या अनेक दिवसांपासून काही सार्वजनिक कार्यक्रमांमध्ये सहभागी झाले होते कालच त्यांनी भाजपाच्या जिल्हा कार्यालयात बैठक घेतली होती या बैठकीला खासदार उमेश पाटील खासदार रक्षा खडसे यांसह भाजपाचे अनेक पदाधिकारी उपस्थित होते बैठकीनंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद देखील साधला अलीकडे त्यांना कोरोनाची लक्षणे जाणवू लागली होती या पार्श्वभूमीवर त्यांनी चाचणी करून घेतली असता त्यांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे आपल्या संपर्कातल्या सर्वांनी कोरोनाची चाचणी करून घ्यावी असे आवाहन आमदार गिरीश महाजन यांनी केले आहे दरम्यान आमदार महाजन यांना कोरोनाची लागण झाल्याचे वृत्त समजताच माजी मंत्री एकनाथराव खडसे यांनी महाजनांवर मोका लावण्याची प्रक्रिया सुरू झाल्याने त्यांना कोरोना तर झाला नाही ना असा सवाल उपस्थित करून गिरीश भाऊ कोरोनातून लवकर बरे व्हावे यासाठी प्रार्थना करणार असल्याचे ते म्हणाले गिरीश भाऊने मागे स्टेटमेंट केलं होतं किंवा ईडीच्या चौकशा लागल्यामुळे नातापूरना दुसऱ्यांदा कोरोना झाला आणि मला तर खरोखरच कोरोना झालेला होता आत्ताही गिरीश भाऊंना दुसऱ्यांदा कोरोना झालेला आहे मला वाटतं गिरीश भाऊंच्या मागे मोका लावण्याची प्रक्रिया सुरू दिसते आणि त्या भीतीभूती तर कोरोना झालेला नाही असा संशय आहे परंतु जरी कोरोना असला तरी माझी प्रार्थना आहे ईश्वर चरणी की गिरीश भाऊ या कोरोनामधनं लवकर बरे व्हावे त्यांची समाजाला गरज आहे त्यांच्या महाराष्ट्राला गरज आहे म्हणून त्यांचं प्रकृती स्वास्थ्य उत्तम राहावं यासाठी मी प्रार्थना करणार श्री स्वामी समर्थ फायनान्शियल सर्व्हिसेस जळगाव शेती कर्ज पीक कर्ज वैयक्तिक कर्ज व्यावसायिक कर्ज तारण कर्ज आणि विविध कर्ज सुविधा उपलब्ध स्वामी समर्थ फायनान्शियल सर्व्हिसेस गोलाणी मार्केट जळगाव